पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बस महागली आहे. मुंबईत स्कूल बस भाड्यात 20% वाढ करण्यात आली आहे. आता टॅक्सीमेन्स युनियननेही टॅक्सीचं भाडं 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याची मागणी केली. मुंबईत पेट्रोल 120 रुपयांवर गेले तर डिझेल जवळपास 105 रुपयांनी विकलं जाते. याशिवाय बससाठी आवश्यक बॅटरी, टायर, इतर स्पेअर पार्टचे दरही वाढले आहेत. त्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं फिटनेस विमा PUC याचं शुल्कही वाढवले. मुंबई टोलही वाढलाय, त्यामुळे स्कूल बस मालकांसमोर दरवाढीशिवाय पर्यायच नव्हता असं सांगतायत.